एकवटी आपण बेसन घेतलंय, त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, सोडा आणि थोडस पाणी घालून आपण याचं बॅटर बनवून घेऊया. बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं मी एकजीव करून घेतलंय बॅटर, अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. ते बटाट्याचे जे आपले चिप्स आहेत ते एक एक याच्यामध्ये घोळवून आपण याच्यामध्ये घालूया. आपण इथे तेल गरम करायला ठेवलं होतं ऑलरेडी, तेल आपलं गरम झालंय. अशा रीतीने सगळ्या भजी सोडून आपण मस्त असं फ्राय करून घेऊया. बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली भजी तळून झाली. आता आपण याला सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेऊया. मस्त अशी अगदी हॉटेलसारखी बटाटा भजी आपली बनून रेडी आहे. यासाठी महत्वाची टीप ही अशी की यामध्ये तुम्हाला हळद वापरायची नाहीये. हळद आणि सोड्याची केमिकल रिएक्शन होऊन भजी लाल पडू शकते. सो आता मी तुम्हाला ट्राय करून सांगते कशी झाली अगदी. नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.